भंडारा पंचायत समितीच्या शिक्षण विभागात अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले राजन पडारे हे केवळ पैशाच्या हव्याचा पोटी शिक्षकांचे प्रलंबित कामे अडवून ठेवतात, वेळ प्रसंगी धमकवतात या आशयाची बातमी महावॉईसवर प्रसारित झाली. या गंभीर प्रकरणाची दखल प्रभारी गट शिक्षणाधिकारी राठोड यांनी घेत पडारे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून 2 दिवसात स्पष्टीकरण मागितले आहे. तर कारवाई टाळण्यासाठी पडारे यांनी शिक्षकांच्या 2 संघटना व राजकीय व्यक्तींच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. कारवाई कराल तर कुटुंबासह आत्मदहन करणार असल्याची धमकी देत प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रकार केल्याने पंचायत समिती प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली. राजन पडारे हे सेवा काळात आतापर्यंत 3 वेळा विविध प्रकरणात अनिलंबित झाले आहेत. सध्या ते भंडारा पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मात्र इथेही त्यांनी आपला वादग्रस्तपणा सोडला नाही. सेवानिवृत्त शिक्षक असो वा कार्यरत शिक्षक, त्यांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याऐवजी त्यांना पैशांची मागणी करून मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रकार पडारे करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने करून त्याची तक्रार भंडारा पंचायत समितीच्या BDO यांना केली. या गंभीर प्रकरणाची बातमी महावॉईसवर प्रसारित होताच प्रशासनात एकच खळबळ उडाली. प्रसारित बातमीने पडारे यांना लॉबिंग लावणे सुरू केले. यात त्यांनी शिक्षकांच्या एका व सेवानिवृत्त शिक्षकांच्या एका अशा 2 संघटनांना हाताशी धरून BDO यांना निवेदन देत आपला प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे कारवाई टाळण्यासाठी पडारे यांनी आपली पत्नी व मुलीसह पंचायत समिती गाठून दिवसभर ठिय्या केला. दरम्यान त्याच्यावर कारवाई झाल्यास कुटुंबासह आत्मदहन करण्याची धमकी दिल्याचेही बोलल्या जात आहे. पडारे याला गट शिक्षणाधिकारी राठोड यांनी कारणे दाखवा नोटीस बजावून 2 दिवसात स्पष्टीकरण मागितले आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या वरिष्ठांनीही पंचायत समितीच्या BDO यांना याबाबत तातडीने अहवाल मागितला असून पडारे यांच्यावर काय कारवाई होते याकडे जिल्ह्यातील शिक्षकांच्या नजरा लागल्या आहेत. प्रशांत देसाई, महावॉईस, भंडारा. श्री पडारे हे शिक्षण विभागामध्ये सद्यस्थितीत कार्यरत आहेत. काल जी शिक्षक संघटनेची तक्रार यूट्यूबवर आणि व्हॉट्सॲपवर मी पाहिली, त्यानुसार आज त्यांना मी कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने त्यांच्याकडनं मी खुलासा मागितलेला आहे. मी माझ्या स्तरावर पण चौकशी करणार आहे आणि चौकशी झाल्यानंतर असा अहवाल मी सन्माननीय BDO मॅडम आणि वरिष्ठांकडे पाठवणार.